वीस त्यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी या दोन पुत्रांनी मात्र खऱ्या अर्थानं ही स्पर्धेचं आयोजन केलं आहे. प्रशांतदादा विश्वनाथ शेठ ठाकूर, रोशनदादा विश्वनाथ शेठ ठाकूर आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी यांच्या संयुक्त विद्यमानं मात्र एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. तब्बल 25 बाईक असलेली एक मोठी स्पर्धा. जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम RMSK YCC मुरबी या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. क्रमांक 5 सामना सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र संकेत पाटीलला बसतोय चौकार. रोशन प्रशांत ठाकूरनी आयोजन केला ग्राउंडला, एवन जोडी दोघांची भारी आहे सारा फेमसला. दिनेश ठाकूर मोंटी पाटील यांनी बांधलेला हा संघ म्हणजेच RMSK YCC मुरबी संघ. संकेत पाटीलचा जलवा रात्रीच्या रजनीमध्ये पाहिलाय, परंतु तो फॉर्म मात्र टिकवावा लागेल. काय सुंदर आपण पाहतोय, गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होणार आणि महेंद्र मोती मात्र फटकावत आहेत लागोपाठचा दुसरा चौकार. ठाकूर प्रशांत ठाकूरनी आयोजन केला ग्राउंडला, एवन जोडी दोघांची भारी आहे सारा फेमसला. महेंद्र मोती आणि मोहिल मात्रे दोन सलामी जोडी पहिल्या दोन चेंडूवर मात्र संकेत पाटीलला दोन चौकार बसतायत. आज आपल्या घरच्या मैदानावरती मात्र तमाम रसिक, आपला संपूर्ण गाव, आपला परिसर आज या मुरबी संघाला पाहायला आलाय. कालचा परफॉर्मन्स पाहता काल ज्या मुरबीकरांनी तमाम रायगडवासियांना सुखाचे क्षण दिलेत, ते दोन मुरबीवासीय खऱ्या अर्थानं रायगड आणि मुंबई या दोन संघादरम्यान जी लढत कित्येकाने इथून जवळून पाहिली, परंतु अनेकांनी लाईव्ह पाहिली आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पाहिली ना त्यांनी तो आनंद सुख घेतला. आणि आज सर्वांच्या DP स्टेटस होते, खऱ्या अर्थानं व्हॉट्सअपला स्टेटस होते, तो म्हणजे ओमकार पाटील आणि संकेत पाटीलचे. कारण संदीप सर अनेक टुर्नामेंट पाहिल्या, आजवर 20-21 वर्ष आपण पाहतोय की आम्ही समालोचन करतोय, परंतु एकाच सामन्याने दोन खेळाडूंना प्लेअर ऑफ मॅच मिळणं हे खूप कठीण होतं आणि काल आपण ते पाहायला मिळालं. कारण एकानं अक्षरशः फलंदाईच्या माध्यमातून खुळवलं मैदान, तर एकानं 5 चेंडू 5 धावांमध्ये रोखलं. हा मात्र कमबॅक मिळून देणारा षटक आहे. संकेत पाटील एक कलाकारी खेळाडू आहे, अनेक गुण या खेळाडूच्या अंगात आहेत. कारण उत्तम कामगिरी, उत्तम कलाकार, सर्वोत्तम खेळाडू आणि एक दिलदार माणूस म्हणून त्याची ओळख आहे तो संकेत. हॅलो. याचबरोबर आमचे ओवे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व आदरणीय विनोद शेठ घरत कुटुंब बांधण यांचंही ते आगमन होतं आणि त्याचबरोबर ओवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय हरेश शेठ म्हात्रेसाहेब ओवे यांचंही ते आगमन होतं आणि त्याचबरोबर पेठचे आदरणीय बाबूराव कोळी यांचंही ते आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. जॉली स्पोर्ट्स कामत घर तसेच जयेंद्र म्हात्रे ओवे यांचं देखील येते आगमन, त्यांचं देखील स्वागत. मोहिल म्हात्रे मात्र पहिल्यांदा स्ट्राईक वर आला, स्वीटचा हा प्रयत्न सक्सेसफुल करून दाखवला. डीप थर्ड मॅनच्या मधून मात्र उत्तम कनेक्शन पाहिलं आणि हा फटका पाहता कालीच्या खल्लास व्हावा एवढा सुंदर फटका सजवला आणि ठोकला अंतिम चेंडूवर चौकार. आयुष्यभर काबाड कष्ट करत ज्या माणसानं परिवारासाठी खऱ्या अर्थानं जो माणूस परिवारासाठी चंदनासारखा जिंकला. राजकारण नव्हे तर समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण हे स्टॅम्प बसलं जरूर, परंतु राजकारणात असताना सुद्धा फक्त समाजसेवाच पाहिली. आपल्या गावाला, आपल्या परिसराला आपला कुटुंब मानून जगला आणि म्हणूनच त्यांच्या आठवणी आज आपण इथे पाहतोय. माजी सरपंच स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर. मित्रांनो, जन्माला येताना देह असतो, नाव नसतो, परंतु जन्मानंतर नाव असतो, देह उरत नाही. देहापासून नावापर्यंतचं अंतर म्हणजे आयुष्य, परंतु आपण सरल्यानंतर जर हे नाव टिकवायचं असेल ना तर मात्र आयुष्यामध्ये काहीतरी चांगली कामं करावी लागत आहेत. इतिहासानंही आपल्या नावाचं एक पान राखून ठेवावं
एवढं सुंदर काम ज्या वेळेला तुमच्या माध्यमातून होतं ना, त्या वेळेला आयुष्यभर तुमची पूजा केली जाते. व्हाईट बॉल कॉल इथे आलाय धरून, परंतु त्याच नावाची पूजा आज आपण त्या मुरबीच्या मैदानावरती त्यांच्याच नावानं ही स्पर्धा खुलवली जाते. मी म्हणेन की आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाही, पण आपण कोणाचा बाप बनाव हे मात्र आपल्या हातात आहे. हातात आहे पंच वळत आहेत आणि गोलंदाजावर अक्षय मात्र येतोय. गोलंदाजावर आक्षेप येते. गोलंदाज व्ही के पाटील वर लगेचच आक्षेप दापलकर धावा लागले, त्या म्हणजे 14 धावा आतापर्यंत. त्याच्यामुळे या पंचकृषीमध्ये मुरबी संघानं नेहमीच क्रिकेटच्या पटलावर आपली दादागिरी प्रस्थापित केली आहे. झहीर पटेल सर रायगड समाज असोसिएशनचे सल्लागार मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जातील. गोलंदाजावर मात्र आक्षेपाला आहे व्ही के पाटील, कारण ज्यावेळेला आक्षेप आला तेव्हा मोठा प्रश्न पडला की आता पंचांच्या भूमिकेमध्ये कोणी जायचं, कारण पंच म्हणजे नेहमीच सगळ्यांच्या डोळ्यात खुपणारं हे व्यक्तिमत्व आहे. कारण चांगलं केलं तरी एकासाठी वाईट आणि वाईट केलं तरी एकासाठी वाईटच. कुटुंब प्रमुखाचंही असंच असतं. घरामध्ये कितीही सगळ्यांसाठी चांगलं करा, कोणासाठी तो वाईटच ठरतो. पण इथे मात्र कमबॅक मिळवून देणारा हा चेंडू टाकला आहे विकीनं. पहिला चेंडू जरूर टाकला वाईट, पण नंतर मात्र पुनरागमन करत उत्तम चेंडू टाकला आहे. स्ट्राईकवर फलंदाज असणार आहे तो म्हणजेच महेंद्र मोती. मोत्यासारखी फलंदाजी आतापर्यंत जरूर केली आहे. अतिशय उत्तम खेळ राहिला आहे. स्टेप आउट केला आहे पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र बंटीनं मात्र काय अफलातून झेल टिपलाय. आपली कलाकारी पुन्हा एकदा पेश करताना बंटी मात्र टिपतोय झेल आणि क्रमांक 1 खेळाडू संपतोय खेळ. आला रे आला रे आला संदीप पाटील मुरबीवाला, आला रे आला रे आला संदीप पाटील मुरबीवाला, आला रे आला रे आला संदीप पाटील मुरबीवाला. धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे क्रिकेटच्या पटलावर ओमकार पाटीलनं विकीनं संकेतनं बंटीनं या सगळ्यांनी नावं कोरली असतील ना, तर मग आणखीन नावं अशीच आहेत की मुरबीनं मात्र सुनीलदादा पाटील दिले आणि रायगड समाजक असोसिएशनचे संस्थापक म्हणजे खऱ्या अर्थानं अध्यक्ष संदीपदादा पाटील दिले, ज्यांच्यामुळे उपेक्षित राहिलेला समालोचक, उपेक्षित राहिलेले पंच, स्कोरर एवढंच काय तर अपडेटरसुद्धा प्रकाश झोतात आले. भारतामधली पहिली समालोचकांची असोसिएशन निर्माण केली आणि रायगड समाजक असोसिएशनचे ते सर्वे सर्वा बनले. आणि आम्हा सर्वांना आज जो मानसन्मान मिळतो ना, तो फक्त संदीपदादा पाटील यांच्यामुळेच. त्या संदीपदादा पाटील साहेबांचं त्याचबरोबर या संस्थेला अफलातून समीर ठाकूरनं टिपलाय हा लाजवाब झेल. उत्तम दर्जाचा टिपलेला हा झेल मात्र पाहतोय आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर आणखीन एक फलंदाज होतोय बाद. सत्यवान मात्रे साहेब बरोबर यानंतरची लढत असेल बघा, हायवे दिवा आणि सोनारपाडा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपल्याला टॉससाठी यायचं आहे. तर हायवे दिवा टीमचे कॅप्टन आणि एक अतिशय चांगले क्रिकेटर प्रथमेश म्हात्रे इथे आलेत. प्रथमेश म्हात्रे यांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रे आणि हायवे दिवा आपण टी शर्ट घेण्यासाठी देखील यायचं आहे. सोनारपाडा टीम आपण देखील टी शर्ट घेऊन जा. निहार म्हात्रे मात्र अगदी शून्यावरती बाद झालाय. गोलंदाज विकीवर स्विचिटचा हा फटका, पण तिथे मात्र सुंदर क्षेत्रक्षम पाहतोय कवरच्या दिशेनं. स्विचिट यशस्वी जरूर झाली आहे, पण धाव मात्र येते आहे फक्त एक. या षटकामध्ये पुनरागमन करून देते विकी. खऱ्या अर्थानं मी मगाशी बोलत होतो की समालोचन असोसिएशन अध्यक्ष संदीपदादा पाटील, परंतु सत्यवंतदादा म्हात्रे, रवीदादा भोईर, प्रमोद आगलावे यांच्या मनातून आलेली संकल्पना साकारली आणि तमाम समालोचकांना त्याचबरोबर पंचांना अपडेटर्सांना गुणलेखकांना प्लॅटफॉर्म मिळालं, त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. आणि इथे क्रिकेटचंही असंच आहे, ग्रामीण क्रिकेट खुळती आहे, जुळती आहे आणि खऱ्या अर्थानं आपलं नाव रोशन करतोय. तर आमचे सन्माननीय जनार्दन सोंग्या म्हात्रे
यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जनार्दन शेटमात्रे, स्वागत आहे आपलं. व्हाईट बॉल, आणखीन एक अवंतरची धाव मात्र मिळते, ती म्हणजेच जॉली स्पोर्ट्स कामतगिर संघाला संघाची धावसंख्या जाऊन ठेपते, ती म्हणजेच 2 बाद 16 धावा. 2 बाद 16 धावा स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच मोहिल म्हात्रे, तर नॉन स्ट्राईकला रितेश गरत. फटका सजवलाय काय सुरेख ऑननीज, गुटखा टेक तमाशा देख, डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून अगदी वेल टाईम साधत फटकावलाय हा षटकार. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अब्दन ॲक्शन रिप्ले पाहतोय. अगदी कॅमेरामॅनचं कौतुक केलं जाईल, चेंडू हवेत आहे तो अगदी लिलया कॅच केला जातोय. कॅमेरामॅन तुमचंही कौतुक, अतिशय उत्तम प्रक्षेपण तुमच्या माध्यमातून, टेक्निकली परफेक्ट, अगदी सूर्य क्रिकेट, टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते, तंत्रशुद्ध क्रिकेट खेळली जाते. आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा, मोहिल मात्र कमालीचा खेळ दाखवतो, एक मोठा फटका लगावला नंतर मात्र 2 धावा घेतोय. तर सोनार पाड्याचे आमचे समीर पाटील यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 12 चेंडूंचा पूर्वार्ध संपला, 2 षटकांच्या खेळानंतर 2 बाद 24 धावा धाबळगळती लागतायत. टीम मिटिंग फार वेळ घ्यायची नाही हा सर्वांनाच रूळ आहे, त्याच्यामुळे सामना लगेच सुरू केला जाईल. राया शिवराया सनी फडके यांचं हे गाणं होतं, अतिशय उत्तम दर्जाचा हा गायक आहे मित्रांनो, आणि तेवढाच उत्तम कलाकार सनी फडके आमचे मित्र, त्यांचं मात्र गाणं हे ऐकलं. शिवरायांच्या किल्ल्यांची सफर या गाण्यानं त्यांना मात्र आणखीन प्रकाश जोतामध्ये आणलं. यायचं एकदाच, परंतु अगदी जोरात यायचं. आणि उत्तम कलाकार, उत्तम माणूस म्हणून त्यांची ओळख आहे, आणि ते सनी फडके. गोलंदाजीच्या मार्गावर संकेत पाटीलच्या हातामध्ये पुन्हा चेंडू देण्यात आलाय. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक. स्क्वेअर लेगला मात्र चेंडू भिरकावलाय, धाव मात्र मिळेल फक्त 1. बंटीनं चेंडू लिहिलाय, झेल धाव मात्र मिळते 1, कारण आज मुरबी संघाचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, कारण तमाम मुरबीकर या सामन्याचा आनंद घेत आहेत, आणि त्याच्यामुळेच इथे मात्र खेळ बहारदार करावा लागेल. परंतु जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ सांगतो की आम्ही दूरवरचा प्रवास उगाच नाही केला, धावांचा डोंगर आम्ही उभा करणार. सुरेख सुरेख गोलंदाजी, राईट आर्म राऊंड द विकेटचा हा चेंडू मात्र टाकलाय, थोडीशी गिरकी मिळते आणि संकेत मात्र लईमध्ये येतोय. कालचा सामना पहिला 6 चेंडू 11 धावा असं वाटलं होतं की मुंबई संघ या धावांचा पाठलाग सहज करेल, आणि पहिला चेंडू ठोकला षटकार, त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी. हा चेंडू मात्र स्लोवर चेंडूचा निरखून पाहिलं मोहिल, मात्र कालचा परफॉर्मन्स तुझा काय झाला मी पाहणार नाही, आजचा परफॉर्मन्स मला द्यायचा आहे, या नॅक इराद्यानं मात्र ठोकतोय षटकार. या षटकरानं मात्र तब्बल 31 धावा धाबळगळती लागत आहेत, चांगली बहारदार फलंदाजी केली जाते आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा संकेत पाटीलनं मोजल्या, नंतर विकी पाटीलनं 2 विकेट जरूर घेतल्या, पण त्यांनीसुद्धा 11 धावा मोजल्या, आणि संकेत पाटीलवर इथे पहिल्या 2 चेंडूवर 7 धावा जोडल्या जात आहेत. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघ आपल्या फलंदाजाची चुणूक दाखवताना मात्र आपण अनुभवतोय, एक उत्तम दर्जाचा सामना होईल या तीळ मात्र शंका नाही. धावांचा डोंगर उभा केला जाईल, तो किती असेल, ती गुंतवणूक धावांची किती राहील. स्लोवर चेंडू इथे मात्र टॅप केला चेंडूला, पॉईंटच्या दिशेने चेंडू जाईल, क्षेत्ररक्षकांना मात्र सावकाशपणे चेंडूला हाताळलं, आणि तोपर्यंत मोहिल मात्र आपला एंड बदलतोय. मोहिल मात्रानं घेतलेली 1 धाव, 1 धावेनं
32 वर मजर मारली जाती है। दोन बाद 32 धावा सलामीर महेंद्र मोदी ने धावा जोड़ा 7 चेंडू मध्ये 9 धावा पर निहार मात्रे मात्र सपेशल अपेशी गोल्डन डक का शिकार बनला। अनंतर मात्र रितेश घरत ने अपनी बाजू लावून धरली पर तो एक बाजूला मात्र सलामीर मोहिल मात्रे अक्षरशा या फलंदाजी वजा फलंदाजी ने मात्र सर्वांना मंत्रमुग्ध करते है। दोन षटकार एक चौकार। प्रथमेश मात्रे हाईवे दिवा हम देखी इतने आगमन होते हैं। प्रथमेश यहाँ व्यासपीठा अपल देखी स्वागत है। आणखीन एक मोठा फटका टाइमिंग चुकलाय जरूर शतरक्षक मात्र चूक करणार नाही। आदेश नावडेकर मात्र हा उत्तम झेल टिपला आणि वेल जेट झेल टिपत फलंदाज क्रमांक 3 केला बाद। मुरबीच्या अड्ड्यात बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थाने पहिला अड्डा फेमस होता मुरबीला ते जुन्या जाणकारांना माहित आहे। कारण क्रिकेट आणि शर्यतीचा अड्डा यांचं काहीतरी भलं मोठं नातं आहे। कारण हीच मंडळी दोन्हीकडे आपल्याला पाहायला मिळते। इथे फलंदाज रितेश घरातला परतवलाय आणि संकेत पाटीलला मात्र ही सफलता प्राप्त होती आहे। 4 चेंडूमध्ये 8 धावा मोजलेत त्यांना एक फलंदाजाला बाद केलंय। नवीन फलंदाज मैदानाकडे यश पाटील जाईल असेल तो मात्र स्ट्राइक वर असेल यश पाटील। कशा प्रकारचा खेळ केला जाईल आतापर्यंत 32 धावा धावपळकरती लागलेत। आव्हान कसं राहील कारण या मैदानाने या धावपट्टीने 100 धावा ही पाहिलेत 98 धावा ही पाहिलेत। तो इस बीच इस मंच के ऊपर जिनका आगमन हो चुका है सेक्टर 20-21 के हमारे अशोक भाई और मुकेश भाई ज्वेलर्स और बिल्डर्स एंड डेवलपर्स इन दोनों मेहमानों का इस मंच के ऊपर स्वागत है। स्वागत है अशोक भाई, स्वागत है मुकेश भाई। एक मिनट लास्ट बॉल लास्ट बॉल हा चेंडू मात्र सुंदर सुंदर चेंडू कम बैक मिळवून देतोय आणि अशा प्रकारे इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय। धावपळकरती धावा लागते 3-32 धावा। पुण्याई कशी आली हो फळा बाबत। जोपर्यंत राजमाता जिजाऊ जन्माला येत नाही ना तोपर्यंत आता मात्र छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही। शिवाजी महाराज जन्माला यावे ते पण दुसऱ्याच्या घरात असं प्रत्येकाला वाटायला लागतंय। ज्या दिवशी आपली मुलं मरणाच्या दारात ढकलली जातील ना तोपर्यंत तर जगणं चांगलं राहील। कारण जिथं मुलं जगण्यासाठी जन्माला घातली जातात ना तिथं मुलं लवकर संपतात। व्यसनाच्या आहारी आजकाल आपली मुलं चालले आहेत। अरे बापाच्या खांद्यावर मुलांची प्रेत यायला लागली आहेत। आजकाल मुलगा आणि बाप एकाच क्वार्टरमध्ये पॅक व्हायला लागलेत। त्याच्यामुळे तुझा पॅक कोणता तुझा ब्रँड कुठला मनात मुलाला सांगितलं जातं हे जोपर्यंत बंद होत नाही ना पूर्वीचा काळ तुम्हाला पुन्हा एकदा अवलंबावा लागेल। कारण पूर्वीच्या काळामध्ये बापासमोर मुलाला उभा राहायची ताकद नव्हती। आजकाल एकाच बाटलीमध्ये दोघं बसतायत। हा कधीतरी आपला समाज विचार करेल ना त्या दिवशी आपला समाज घडेल। इथे मात्र गोलंदाजच्या मार्कर गोलंदाज विघ्नेश पाटील पहिला चेंडू टाकतोय तो म्हणजेच निर्धाव व्हाईट बॉल घरंगळत जाणार हा चेंडू मात्र पाहतोय आपण। वाईट स्मिथ विकेटच्या दिशेने धाव मात्र येते 1 विघ्नेश पाटील। अनिल दादा पाटील खऱ्या अर्थाने यांचा हा मुलगा विघ्नेश लेदर मधला हा मास्टर। कारण आम्ही काल स्कोर कार्ड पाहिला त्याच्यामध्ये 50 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून झाली। उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे आणि आपली मुलं आता लेदरकडे वळतायत आणि त्याच्यामध्ये भरीव कामगिरी करतायत।
ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे। तर अनिल दादा तुमचाही कौतुक असणार आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही मुलाला घडवलंय ना, ते घडवणं इथे पाहतोय। आणि मगाही सांगितलं की आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात नाही, परंतु आपण कोणाचा बाप असावा हे आपल्या हातात आहे। त्याच्यामुळे जे बाप आपल्या मुलाला घडवेल ना, तो खरा बाप। इथे मात्र अनिल दादांना चालूट ठोकलं जाईल, आणि या चालूटमध्येच मात्र विघ्नेश पाटील कमावतोय विकेट। प्रशांत ठाकूर, रोशन ठाकूर भावांचं आयोजन, ठेवलाय विश्वनाथ ठाकूर स्मृती चषक सजलाय मैदान, ठेवलाय विश्वनाथ ठाकूर स्मृती चषक सजलाय मैदान। केतन पाटील यांच्या आवाजामधून आपण या दोन भावांची कहाणी ऐकली, आणि मी नेहमी सांगतो की दोन भाऊ जर एकत्र राहिले ना, तर भावकी तुमच्या वाट्याला कधीच जात नाही। भावकी एकत्र राहिली तर गावकी तुमच्या वाट्याला जात नाही, आणि गावकी एकत्र राहिली ना तर पंचकृषी आपल्याकडे ढुंकून पाहत नाही। त्याच्यामुळे युनिट इज अ स्ट्रेंथ। पहिला घराच्या उंबरठ्याच्या आत आपण सुख निर्माण करा, घरातील महिला घरातील पुरुष यांनी जोपर्यंत एकसंध राहाल ना। कारण पूर्वी विचार केला तर संध्याकाळची पंगत जेवणाची सर्वांची एकत्र असायची, आणि आजकाल टायमिंग बनलंय 11 वाजता जेवायचं आणि सकाळी 11 वाजता उठायचं। त्याच्यामुळे उठणं बसणं कोणाच्यात आहे याचा विचार केला जाईल, आणि समाज खरोखर घडेल का यासाठी आपल्या परीनं आपणही विचार करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे दोन भाऊ एकत्र असतील ना तिथे ताकद पाहतोय, आणि ही ताकद या आयोजनाच्या माध्यमातून आपल्याला दिसते। या दोन्ही भावांचं विशेष कौतुक। विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज, अकोट टप्प्याची गोलंदाजी आणि फलंदाजाला मात्र इथे परतावं लागतंय। पाटील कमालीची गोलंदाजी करतोय। पहिल्या 3 षटकामध्ये 32 धावा धाबरावरती लागले जरूर, परंतु विघ्नेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आला, पहिला टाकला वाईट जरूर, पण नंतरच्या 3 चेंडूवर 2 मोहरेटीपत धाव देतोय निव्वळ 1। आणि अशा प्रकारे 3.3 षटकांचा खेळ संपतोय, आणि धावपळक मात्र लागतायत त्या 5:34। येस, इथे मात्र ज्यांचं आगमन होतं या व्यासपीठाकडे, हायकोर्टच्या वकील सलागरे मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे। खरोखरच खूप मोठं नाव आहे या व्यक्तिमत्वाचं, आणि नक्कीच त्यांचं मात्र इथे आगमन झालेलं आहे। तर त्यांचं मॅडमचं सहर्ष स्वागत करतोय स्वर्गीय विश्वनेश ठाकूर स्मृती चषकामध्ये। आम्ही स्वागत आहे प्रमुख अतिथींचं मात्र मनपूर्वक स्वागत, आणि ही ओळख या दोन भावांची आपण पाहतोय। असंख्य माणसं माणुसकीनं जोडलेली, माणसाने माणसाशी माणसा सम वागावे, ज्या दिवशी माणूस माणसाशी माणसासारखा वागेल ना त्या दिवशीच समाज सुधारेल। आणि आपण अनोख्या माणसांबरोबर असंख्य माणसांबरोबर दररोज भेटतो, पण नाती तिथेच जमतात जिथे तुमचे विचार जुळतात। ते विचार जुळवत मात्र या सामन्यामध्ये वळूयात। विघ्नेश पाटील कमालीचा कमबॅक मिळून देतोय, स्ट्रायकर फलंदाज आहे तो म्हणजे धीरज धनराज। धनराजचा हा फटका मात्र फसलाय, आणि काय कमालीचं षटक ठरलंय। या षटकामध्ये क्रमांक 3 फलंदाज बाद केला जातोय, चेंडू टाकून झालेत 5 धावा दिलेत निव्वळ 4, आणि 3 फलंदाजांना विघ्नेश बाद करतोय। क्रमांक 6 फलंदाज झाला बाद, आणि धाबळकरती धावा लागल्या त्या म्हणजे निव्वळ आणि निव्वळ 36 धावा। मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या आईल तीराचा भक्तीच्या पैल तीराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास, अरे उरात घेऊन पेटणारा माझा महाराष्ट्र, पोलादी छाताड्यांना पोलादी छाताड्यातील जीवांना पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मनात, मराठ्यांचा स्वाभिमान आणि मराठ्यांचा अभिमान पोत उरात घेऊन घोंगवणाऱ्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र। आणि हा महाराष्ट्रामध्ये आज आपण जन्मलोय ही खरी अर्थाने पुण्यभूमी आहे, कारण महाराष्ट्राला पीक येतं ना ते वीरांचं पीक आपण पाहतोय। आज मात्र क्रिकेटच्या मंचावरती अनेक खेळाडू खेळत आहेत,
आपल्या रूपांना गावाचा झेंडा अटके पार होतात. आणखी एक फलंदाज होतोय बाद. इथे पडझड सुरू आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगड संघाची पडझड थांबतात थांबत नाहीये. अफलातून कमबॅक मिळवून देणारा षटक ठरलाय. विघ्नेश पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. षटकामध्ये तब्बल फलंदाज झालेत चार बाद आणि चार धावा देत अफलातून कामगिरी केली आहे. चार षटकांचा वाजवी खेळ संपला आणि सात बाद धापलकरती धावा लागतायत 37. ईश्वरांच्या ज्ञानानं मुक्ताईंच्या वव्यानं तुकारामांच्या अभंगानं पावन झालेला महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्राच्या मातीला पीक येतं ना ते वीरांचं आणि वीरांना लढण्याचं बळ छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देतात. त्याच्यामुळे आपण या राष्ट्रात जन्माला का आलो, माझा जन्म या राष्ट्रातच का झाला, मी याच मायबापाच्या पोटी जन्म का घेतल्याचा विचार करा आणि आपण स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार बना. जीवनाचा अर्थ काय, जीवनाचा भावार्थ काय आणि त्याही पलीकडे मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाच्या पलीकडचा परमार्थ म्हणजे काय, या सगळ्यांचा विचार आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपला उद्धार होणं कठीण आहे. त्याच्यामुळे एकमेकाच्या हातात हात घालत आत्ता आपल्या लढाया करायच्या नाही आहेत, तर आत्ता फक्त माणुसकी दाखवत तुम्हाला एक संदर्भात आपला देश घडवायचा आहे. आदरणीय रुपेशजी फडके खारघर यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. चार षटकांचा खेळ संपला. धापलकावरती धावा लागल्या, त्या म्हणजेच सात बाद 37 धावा. समीर ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकलाय. सात फलंदाज बाद झाले. जॉली स्पोर्ट्स कामतगड संघ मात्र अडचणीमध्ये. हा चेंडू होता खराब. शतरक्षक मात्र कधी कधी चाचपडलं जात. आदेश मात्र हा झेड सोडतोय. चांगलं शतरक्षण जरूर लावलं होतं मी म्हणेन, कारण डीप बॅकवर्ड स्पेडलेला शतरक्षक तैनात केलं होतं. त्याला माहीत होतं की मी चेंडू अकूट टप्प्यात टाकेन, तिकडे टोलवला जाईल. परंतु शतरक्षकानं मात्र हा झेल सोडला. धावा आल्या तब्बल चेंडूवरती दोन आणि या दोन धावांसहित मात्र फलंदाज मोहिल म्हात्रे अजूनही लढतोय. आणखीन एक चांगला फटका पुन्हा एकदा त्याच दिशेने म्हणजेच आदेशकडे जाईल. चेंडू एकदा एकाकडे जायला लागला ना की चेंडू त्याचा पाठला करतो. सुख आणि दुःखाचंही तसंच आहे. सुखामागून दुःख येतात, दुःखाबरोबर सुख असतो हे ज्याला समजलं ना तो मात्र निपजला. त्याच्यामुळेच चेंडू लागोपाठ आदेशकडे जात आहेत. धावा मात्र येत आहेत त्या चेंडूवरती एक. आणि मोहिलनं या सामन्यात एक कमालीची कामगिरी केली आहे, पण त्याचा कोणताही साथीदार, त्याचा कोणताही पार्टनर या सामन्यामध्ये मात्र त्याची महत्त्वपूर्ण साथ देऊ शकला नाही आहे. त्याच्यामुळेच धापलकावरती धावा लागलेत. 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर 7-40 धावा. स्ट्राईकर फलंदाज असेल तो म्हणजेच उद्धव. धाव मात्र लेगबाईच्या रूपाने येते, पंच जावेद परिसर इशारा करतायत आणि धाव येते एक. एक धावेनं 41 वर मजल मारली जाते. आव्हान तुटपून जर राहील की मोठं राहील आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना. काल मात्र ओंकार पाटीलचा कमालीचा खेळ राहिलाय. फलंदाजीनं एकानं धुतलं तर एकानं मात्र गोलंदाजीतून अगदी पिसं उपटली आहेत. त्याच्यामुळेच दोन खेळाडूंनी काल मंत्रमुग्ध केलं. आज मात्र इथे या मैदानावरती आपण पाहतोय RMSKYCची मुरबी संघ आत्तापर्यंत ताकदीची गोलंदाजी करताना. विघ्नेश पाटीलनं कमालीचं पुनरागमन केलं. 3 विकेट्स 5 धावा दिल्या आणि समीर ठाकूर आता 7 चढवतोय. चेंडू हवेत आहे, दूर राहिला. इट्स अ मायटी ओर द रोफ येतोय. स्क्वेअर लेग चार डोक्यावरून जाणारा अंतिम चेंडूवर षटकार आणि या 6 धावांसहित धापलकावरती धावा लागल्या तब्बल 47. 7-47 पूर्वार्ध संपतोय. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी यजमान RMSKYCची मुरबी संघाला गरज आहे 48 धावांची. तर बघा, हायवे दिवा आणि सोनार पाडा या दोन्ही संघाच्या संघटनांनी लगेच टॉससाठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन लगेच या. आपण हायवे दिवा प्रथमेश म्हात्रे यायचा आपण लगेच, तसेच सोनारपाडा टीम कॅप्टन इथे आले. मी ओबे ग्रामपंचायतीचे माझे सदस्य आदरणीय विनोद शेट घरत यांना विनंती करेन आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय पाहुणे
सचिन दादा बोमले साहब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन आणि सुजीत शेट पाटील मात्रे यांना विनंती करेन की आपण येस तर इथे मात्र टॉस या व्यासपीठावरती खेळला जातोय नक्कीच. तर या सचिन दादा समोर यायचं आहे, टॉस इथे आपण करणार आहोत. हायवे देवा टीम कॅप्टन प्रथमेश आणि त्याचबरोबर आमचे सोनारपाडा टीम कॅप्टन अनिकेत पाटील यस विनोद शेटघरत यांच्या शुभास ते इथे खेळला जातो टॉस. यस तर सोनारपाडा टीम कॅप्टन इथे टॉस जिंकला. निर्णय बॉलिंग यस बॉलिंग फर्स्ट. समोर हायवे दिवा टीम आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50-60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटलं? कारण आज पाहायला गेलं तर एक चांगलं आयोजन प्रशांत आणि रोशन भाचे आहेत सोनारपाड्याचे, तर काय सांगशील भाच्यांबद्दल? नक्कीच आयोजन तर खूप चांगलं केलं आणि मजा येईल इथे खेळायला. यस तर प्रथमेश म्हात्रे आहेत ॲडव्होकेट वकिली पेशाने आहेत. तर प्रथमेश खारघर नगरीमध्ये आलात आणि 25 बाईकची संकल्पना प्रशांत आणि रोशन यांच्या माध्यमातून कसं वाटतंय? निश्चितच खूप आनंद होत आहे. खूप वर्षानंतर आम्ही आता परत तुमच्या आग्रहाखातर इकडं आलो आहे खेळायला आणि खूप मोठी टुर्नामेंट आहे. 25 बाईक एवढी मोठी स्पर्धा या विभागात पहिल्यांदाच होत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप दूरवरून प्रथमेश देखील इथे आलात, तर दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. प्रथमेश आपण असनास्त व्हायचं आहे. तो अगले मैच का टॉस संदीप सर किसने जीता? या सोनारपाडा टीम. तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा स्वर्गीय विश्वनाथ सेठ ठाकुर स्मृति ट्रॉफी जिसके ऑर्गेनाइजर है प्रशांत विश्वनाथ सेठ ठाकुर. और यस तर इथे आपण घेतो सन्मान व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय विनोद शेटघरत माजी ग्रामपंचायत सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व यांचा इथे केला जातोय सन्मान व्यासपीठावरती प्रशांत ठाकूर आणि रोशन ठाकूर यांच्या शुभहस्ते. याचबरोबर मी सचिन दादा बोंबले साहेबांना देखील विनंती करेन की या आपण आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. एस बी रोडवेचे प्रोप्रायटर आहेत, तर दादा या. यस तर सचिन दादा बोंबले सचिन दादांचा इथे सन्मान होतोय या व्यासपीठावरती. तर विकी आणि ओंकारसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपये नरेश पवार आमचे भाऊजी यांच्याकडून. तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूंगा. रायगढ़ के टेनिस के इतिहास में जिस टूर्नामेंट में अपनी एक अलग छाप छोड़ी है स्वर्गीय विश्वनाथ सेठ ठाकुर स्मृति ट्रॉफी ऑर्गेनाइजर प्रशांत विश्वनाथ सेठ ठाकुर और रोशन विश्वनाथ सेठ ठाकुर. 25 बाइक वाली ये श्रृंखला जहाँ पर RMSK YCC मुरबी खेल रही है, 48 रनों का उन्हें पीछा करना है. ओंकार पाटिल क्रीज पे मौजूद है. गेंदबाज मोहिल म्हात्रे जिन्होंने काफी अच्छी इनिंग खेली थी पहले सत्र में और उनकी वजह से 47 का पर टोटल पहुंचा था टीम कामत घर का और 48 रनों का पीछा करना है टीम RMSK YCC मुरबी को. उसमें से 2 रन आ चुके हैं. ओंकार पाटिल ने हल्के हाथों से इस गेंद को खेला था लॉन्ग ऑन क्षेत्र पर. हालांकि ओंकार पाटिल जिनकी पहचान है आक्रामक बल्लेबाजी, KL राहुल के ये बिग फैन. मोहिल राइट हम ओवर द विकेट शॉर्ट ऑफ लेंथ गई थी लेकिन स्लोअर वन वेरिएशन चेंज ऑफ पेस. तर आई चषकाच्या आमचे यशस्वी आयोजक आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय कलशट म्हात्रे साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी देखील या स्पर्धेला आणि मुरबी टीमला शुभेच्छा दिल्या. हा निश्चित तौर पर लेकिन वेरिएशन के तौर पर जो स्लोअर वन गई थी शॉर्ट ऑफ लेंथ उसमें परेशानी हुई विकी पाड़ा
पाटिल के भाई ओंकार पाटिल को रन बनाने के लिए, लेकिन ओंकार ने इस गेंद को सीधा खेला, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है। अब देखना ये होगा अंपायर का इशारा क्या होता है, छह या चार। जावेद फरीद सर का इशारा होगा छह रन, तो आठ रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 40 की अभी भी दूरी तय करनी है, 48 का करना है पीछा। ओंकार पाटिल पिछले दिन के हीरो, पिछली रात के हीरो, रायगढ़ बनाम मुंबई का वो मैच न भूतो न भविष्यति, 35 रनों की एक शानदार पारी, जिस पारी की वजह से एक अच्छा टारगेट रायगढ़ को सेट करने का मौका मिला मुंबई के खिलाफ, और उसके बाद गेंदबाजों को उन्हीं रनों के कारण हराने का मौका मिला मुंबई को। ये रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट है, ये स्पेशल शॉट है, स्पेशल आइजन है, लेकिन वहां पर भी गलती हुई है ओंकार की। होता है ऐसा कभी कभी, इस खेल है ये क्रिकेट का, जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है, क्रिकेट खेल ही ऐसा है। यस बरोबर, आमचे सोनार पाट्याचे मित्र विराज पाटील यांचा देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। विराज ठाकूर सॉरी, यस सर। आठ रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। फिर से एक बार गेंद हवा में लॉब किया, और ये क्या हुआ, फील्डर ने इस कैच को छोड़ा, गेंदबाज पूछ रहे होंगे मोहिल व्हाई दिस कोलावरी, आपने मेरा इतना विश्वासघात क्यों किया। एक अच्छी गेंद थी जो मैंने डाली थी अपने जाल में, ओंकार पाटिल जैसे बड़ी मछली को फंसाया था, लेकिन उस जाल का धागा आप थे, लेकिन वो धागा कमजोर निकला, और उस कमजोर धागे की वजह से मिला जीवनदान ओंकार पाटिल जैसी बड़ी मछली को। टोटल आ चुका है 9 रन, 48 का पीछा करते हुए। पांच गेंदों में 9 रन अब तक बनाए जा चुके हैं। काफी देर बाद स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं बाएं हाथ के बल्लेबाज विकी पाटिल, गेंदबाज मोहिल राइट आर्म ओवर द विकेट, और यह गेंद फाइन लेग बाउंड्री के बाहर, और यह फाइन लेग बाउंड्री के बाहर दंदनाता हुआ छक्का स्वीप के जरिए विकी पाटिल द्वारा। 9 और 6 बने 15, शुरुआत अच्छी 48 का पीछा करते हुए, बची हुई 24 गेंदे, 33 रनों की जरूरत। हाँ, ये होता है कभी कभी, क्या होता है कि हमें सामने पता होता है कि गड्ढा है, फिर भी हम पैर डालते हैं, उसी तरह ये हुआ। कैच तो कैच छूटा और उसके बाद छक्का भी आया, और इसीलिए मेरे साथ मेरे जहीर पाटिल को बिठाया था, जहीर पटेल पाटिल मैं हमेशा बोलता हूँ इनको, क्योंकि है ही दिलदार, जिस तरह पाटिल लोग दिलदार होते हैं हमारे संदीप पाटिल साहब, और इसीलिए मैं उन्हें जहीर पटेल की जगह जहीर पाटिल कहा। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 15 रन मैंने उनको बिठाया मेरे साथ, क्योंकि मुझे मार्गदर्शन मिले, हिंदी उनकी काफ़ी अच्छी है, उर्दू के उनके अल्फाज भी काफ़ी अच्छे हैं, और उनके अल्फाजों के साथ कमेंट्री करना एक अलग ही मज़ा होता है, लोगों को एक अलग ही मज़ा होता है। 15 रन 0, लॉस ऑफ 0, 48 का पीछा करना है, 33 रनों की ज़रूरत है आरएमएस के वाईसीसी मुरबी टीम को। स्ट्राइकर एंड पर इस वक्त ओंकार पाटिल, पिछली रात के हीरो, पूरा रायगढ़ टेनिस बॉल ही नहीं पूरी दुनिया उन 35 रनों को सलाम करती रही जब कल रात उन्होंने बनाए, लेकिन इस वक्त अगर वह 35 रन बनाते हैं तो अपने गांव की मिट्टी का फर्ज अदा करने का उन्हें मिलेगा मौका। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर, गेंदबाज तैयार नंदराज को अच्छी गेंदबाजी करनी होगी गेम में अगर वापसी पानी है तो, कामत घर को सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में कवर्स में, लेकिन इंतजार किया टेनिस बॉल की आजकल की गेंदें और उनका जो बाउंस है, गेंद का इंतजार नहीं किया जाता दोस्तों, गेंद के सामने चला जाना पड़ता है ताकि गेंद को भले ही क्या छोड़े आप लेकिन गेंद को फील्ड कर पाए। 4 रन मिले, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, टोटल आता हुआ 19। ओंकार के मामा चंद्रकांत ठाकुर साहब इस मैच का मजा लेते हुए नावड़े घर, देखिए कंचन पालकर जो आपने नाम बताया वो मैंने लिया, लेकिन जैसे मैंने मामा का नाम लिया गेंदबाज ने ओंकार पाटिल को मामा बनाया, क्लीन बोल्ड, इसी के साथ ये कैच था ये, लेकिन इसी के साथ ये पहले विकेट का पतन 19 पे 1। हेलो दैविक इंटरप्राइजेस से प्रोप्राइटर सनी म्हात्रे हाईवे दिवा इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे कि आपण व्यासपीठावरती यायचे। तो
तो 24 लाइव इवेंट के जरिए एक्शन रिप्ले में हमने देखा विकी पाटिल क्रिस वर्मा मौजूद है जिन्होंने एक गेंद अब तक खेली है, 6 रन बनाए, बेहतरीन छक्का लगाया था फाइनल बाउंड्री के बाहर। 19 पे एक स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकुर स्मृति ट्रॉफी, ऑर्गेनाइजर प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकुर और रोशन विश्वनाथ शेठ ठाकुर। खूबसूरत क्रिकेट का ये कारवा, और जरूर मैं कहना चाहूँगा दिनेश ठाकुर और मोंटी पाटिल जिन्होंने विशेष सहकार्य किया है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। रायगढ़ क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन के अध्यक्ष संदीप जी पाटिल, इन्होंने टीमों के लिए अभी अहम भूमिका निभाई। अंपायर की भूमिका में सुनील पाटिल और ओंकार पाटिल, विकी पाटिल, विशाल ठाकुर, मिथुन पाटिल, संकेत पाटिल, मंटी ठाकुर, संतोष मात्रे, देवेश गरत, सोनी पाटिल, धीरज पाटिल और ऋतिक ठाकुर कोबरा, इन्होंने एक अहम जिम्मेदारी निभाई है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। 19 पे एक 48 का पीछा करते हुए नंदराज, ये गेंद क्रॉस लाइन खेलने की कोशिश, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाने वाली हुई बात। अरे बोला ना मैं भाई, रायगढ़ का क्रिकेट कमेंटेटर एसोसिएशन अध्यक्ष संदीप पाटिल जिन्होंने टीमों के लिए हमें सहकार्य किया। जहीर पटेल, आपने कहा 2 बार नहीं, मैं 100 बार कहना चाहूंगा क्योंकि शख्सियत ने सभी कमेंटेटर्स को हमें इकट्ठा किया है। टीम का टोटल 19, दूसरा ओवर चल रहा है। राइट आर्म ओवर द विकेट, नंदराज का यह ओवर इस मैच का यूटर्न होगा। जिस तरह से वो गेंदबाजी हो रही है, उन्हें पता है पहले ओवर में 15 जा चुके हैं, इस ओवर में भी एक बाउंड्री आ चुकी है मिसफील्ड की वजह से, तो मुझे अगली गेंदें अच्छी करनी है क्योंकि मैं अगर अच्छा करूंगा तो आने वाले गेंदबाज कामत करके कोई भी गेंदबाज आएगा उसे प्रेरणा मिलेगी, क्योंकि पहला ओवर बुरा, दूसरा अच्छा, तो तीसरा अच्छा होने के चांसेस बहुत ज्यादा होते हैं। आरएमएस के वाईसीसी मुरवी सीधे बल्ले से इस गेंद को खेला, बल्लेबाज शुभम ठाकुर। मुरवी क्रिकेट का आगे का भविष्य, युवा जनरेशन का यह यंगिस्तान का खिलाड़ी, 2 रन जरूर हासिल किए हैं, 3 रन चुराने की कोशिश और कामयाबी। इसे कहते हैं आंखों से काजल चुराना, इसे कहते हैं पहला रन अगर मिले तो हल्का सा फंबल हो तो दूसरे रन को पूरा करो, और जैसे ही दूसरा रन आप पूरा करो तीसरा मिले तो उसे जरूर ले लो। ये 3 रन पूरे होते हुए 3 रन के साथ टोटल बढ़ता हुआ 22 एक विकेट के नुकसान पे, 48 का पीछा करते हुए अभी भी दूरी तय करनी है आरएमएस के वाईसीसी मुरवी को 26 रनों की। हाँ, स्ट्राइक फिर रोटेट हुई है, जहीर पटेल तारीफ करनी होगी, काफी क्लोज नहीं देखते आप। हेलो, तो स्ट्राइक रोटेट होते हुए आपने देखा 2 की जगह 3 मिला, क्या एक अलग रिजल्ट आएगा या फिर लाभदायक साबित होगा टीम कामतगर के लिए। कामतगर के लिए 22 रन एक विकेट के नुकसान पर, 26 रन अभी भी जरूरी है टीम आरएमएस के वाईसीसी मुरबी टीम को अपनी जीत को मुकम्मल तय करने के लिए। लेकिन क्या जीत मुकम्मल तय होगी, नंदराज करेंगे वापसी विकी पाटिल के विकेट के साथ। कांचन पालकर, जरा स्कोर कार्ड के ऊपर ध्यान दो क्योंकि आपकी गलतियों की वजह से मैंने 2 बार नाम लेने में गलती की है। 3 रन यहां पर आते हुए, फिर से एक बार 3 रन आते हुए, और इन 3 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 25। हाँ चलिए, धनराज नहीं लेकिन धनराज है, हाँ इधर भी धनराज ही है। 24 लाइव इवेंट, काफी अच्छी स्कोरिंग हो रही है। कांचन पालकर भी का पालकर की भी काफी अच्छी स्कोरिंग हो रही है, लेकिन टोटल आ चुका है 2 ओवर, 2 ओवर के खेल की समाप्ति के बाद 25-18 गेंदे, अब 23 रनों की जरूरत। हाँ देखिए, पहले ऐसे स्कोरर है ये कांचन पालकर, रायगढ़ से लेके नवी मुंबई, नवी मुंबई से लेके मुंबई और सीधा फ्लाइट पकड़ के गुजरात, और उसके बाद जाएंगे 10 PL। बधाई देना चाहेंगे हम उनको, 25 पे एक है, 23 की दूरी तय करनी है, गेंदे बची 18, मुकाबला होगा कांटे का, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि मुकाबला अगर कांटे का ना हो, गेंद और बल्ले के बीच अगर राइवली ना हो, गेंद में अगर, गेंद और बल्ले के बीच अगर आशिक और माशूक की तरह इश्क हो तो मजा नहीं आता। गेंद और बल्ले के बीच तलवार और भाले जैसी लड़ाई होनी चाहिए,
गेंद और बल्ले के बीच आग और बमबारी की तरह लड़ाई होनी चाहिए। एक तरफ है कि 47 हो तो दूसरी तरफ कम से कम पिस्टल तो होनी चाहिए। ये जब होता है तो मजा आता है इस खेल में, क्योंकि क्रिकेट दोस्तों प्यार से नहीं, मैदान के अंदर अगर दुश्मनी निभाए गेंद और बल्ला तो देखने में मजा आता है। हाँ बिल्कुल, जहीर पटेल ने कहा क्रिकेट एक ऐसा खेल है जो हमेशा हम कहते हैं ना, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेंसी, अनिश्चितताओं वाला खेल। ये खेल जब भी अपनी सोच बदलता है तो अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, अगली गेंद पे क्या, ये देखते हुए हम पूरा 50 ओवर का मैच देखते हैं, पूरा 90 ओवर का टेस्ट का पहला दूसरा तीसरा चौथा पांचवां दिन हम देखते हैं, T20 का पूरा मैच देखते हैं, 5 ओवर का ये टेनिस बॉल क्रिकेट देखते हैं। अगली गेंद पे क्या, एक ही सवाल होता है हमारे दिल में, 23 भले ही बनाने हो टीम मुरबी को, लेकिन अगली गेंद पे क्या जवाब मांग रही है कामतगर, जो लाइव देख रही है उनकी जनता, उनके सपोर्टर्स, अगली गेंद पे क्या, उनको चाहिए विकेट। तो मुरबी RMS के YCC मुरबी ये चाहती है कि विकी पाटिल रुके रहे और ये रन बनते रहे। तो ये होता है क्रिकेट, भावनाओं से जुड़ा हुआ खेल। कोई नहीं चाहता इस खेल में कि मैं हारू या मेरी टीम हारे, हर कोई ये चाहता है मेरी टीम जीते, मैं जीतूं, मेरा गांव जीते। राइट आर्म ओवर द विकेट, विकी पाटिल इस तरह अगर खेलते रहेंगे, अंपायर का नो बॉल का इशारा, वेस्ट हाइट बीमार, 7 रनों का इजाफा और इन 7 रनों के साथ टोटल आ चुका है 32-16 की दूरी, गेंदे बची 18। डीजे नो बॉल पे ये छक्का है, गेंदबाज अंकुर खंडागड़े आते ही इन्होंने नो बॉल किया। विकी पाटिल नजरें जमाई है उनकी गेंद के ऊपर, गेंद उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है, क्रॉस लाइन खेलने की कोशिश, कामयाबी मिली डी स्क्वायर के ऊपर, गेंद को फील्ड किया गया। ओंकार के आउट होने के बाद पूरी कमान इस मैच की, इस मुकाबले की जिम्मेदारी अपने कंधे पर ली है विकी पाटिल ने। RMS के YCC मुरबी जिस टीम को जोड़ने के लिए काफी बड़ा काम किया है, मोंटी पाटिल और दिनेश ठाकुर, और यकीन मानिए इन दोनों ने इस टीम को इकट्ठा किया है कि यह टीम इस प्रतियोगिता में खेले, स्वर्गीय विश्वनाथ सेठ ठाकुर स्मृति ट्रॉफी में। यकीन मानिए इस टीम को इकट्ठा करने के बाद एक टीम में नई ऊर्जा आ चुकी है। राइट आर्म ओवर द विकेट, ये क्या हुआ, गेंदबाज ने मानो अपने पैर पे कुल्हाड़ी मार ली हो, उस शेख चिल्ली की तरह जिस डाली पे बैठा हो उसी डाली को काटने की सोचना। ये नो बॉल का पंजा, नो बॉल का पंजा है या फिर बल्ले से आया, जावेद फरीद सर बल्ले से आए ना, चार तो बल्ले से आए हैं शुभम ठाकुर से, ठाकुर के, लेकिन नो बॉल का भी रन आएगा, गेंदबाज को भी तब्दील किया जाएगा। संदीप पाटिल सर प्लीज कैरी ऑन। अखिल सर अब विश्वनाथ शेठ मस्कर साहब सल्लागार, त्याचबरोबर युवा सेना अधिकारी नारिवली हे देखील सामन्याचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात, धन्यवाद विश्वनाथ शेठ मस्कर। तसेच आमचे रविदादा भोईर कोलवाडे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात, राजू काटे, हे सर्व मंडळी नक्कीच या सामन्याचा आनंद घेतात। आणि उद्या मात्र विश्वनाथ शेठ मस्कर साहेब या व्यासपीठावरती उपस्थित राहतील, आणि तसेच सचिन भोईर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात, धन्यवाद उंबार्लीचे आमचे सचिन भोईर। तर सर्वांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देखील आल्या, थँक्यू सो मच। निश्चित तौर पर संतोष पाटील बेलवली इनकी तरफ से भी मुरबी टीम को शुभकामनाएं आ चुकी है। हल्के हाथों से इस गेंद को खेला शुभम ठाकुर ने, यह जाना विकी को अगर गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है तो क्यों ना उन्हें ज्यादा मौका दिया जाए, ये होना चाहिए, ये सोच होना चाहिए। इतने क्राउड के सामने मैं छक्का मार के हीरो बन जाऊं, ये सोच होने की बजाय मैं अगर सिंगल निकालूं सामने वालों को खेलने का मौका दूं, जो अच्छा खेल रहा है तो मेरी टीम जीतेगी, ये सोच होनी जरूरी है जहीर। इट्स अ टीम वर्क, क्रिकेट एक नहीं 11 खिलाड़ियों का खेल है, इट्स अ टीम वर्क, और सोच अच्छी है शुभम ठाकुर की। फिलहाल टीम का टोटल 39, अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई है, 39 पे रुका हुआ टोटल, एक विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे ओंकार पाटिल।
और देखिए अब इस कहानी में ट्विस्ट आ चुका है। क्रिकेट ने अनिश्चितताओं भरा खेल है। विकी पाटिल के आउट होने के बाद क्या अब वापसी करेगी टीम कामत खर? तो वाकड़ी गांव के सरपंच साहब नामदेव जनबाड़े जमदाड़े इनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकुर साहब सरपंच साहब भूतपूर्व इनके स्मरण में इस ट्रॉफी का आगाज हुआ है। और हमारे सरपंच साहब वाकड़ी नामदेव जमदाड़े इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी हैं। उनकी शुभकामनाओं को हम स्वीकार करेंगे। विकेट जा चुकी है दो विकेटों के नुकसान पर 39 रन हो चुके हैं और 39 पर दो जाने के कारण कहानी में थोड़ा सा ट्विस्ट जरूर आ चुका है। लेकिन महज 9 रनों की दूरी अभी भी तय करनी है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की बंटी ठाकुर ने। देखिए सिचुएशन के हिसाब से खेलना चाहिए। सिचुएशन क्या कहती है, सिंगल से डबल से भी इस मैच को जीता जा सकता है। सिचुएशन क्या कहती है कि मिडल गेंद अगर करेंगे आप बल्ले से तो भी मैच जीता जा सकता है। लेकिन अक्रॉस लाइन खेलने की कोशिश में डॉट गेंद आई लगातार दूसरी। अब मैं कहूंगा गेंदबाज ने की अब वापसी। इस मैच में अब कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि 12 गेंदे 9 रन। रजनी क्रिकेट है ये, रजनी क्रिकेट। दिन के उजाले में ये रन बिल्कुल आसान थे लेकिन रात में 12 गेंदे 9 रन। गेंदबाज अगर कोशिश करे ना कोशिश, क्योंकि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। काश मैं इंजीनियर बनता, काश मैं डॉक्टर बनता, काश मैं एक अच्छा कमेंटेटर बनता, लेकिन अगर मैंने कोशिश ना की तो मैं कुछ नहीं बन सकता। कोशिश, काश के बजाय कोशिश। ख्वाब देखना कांचन बालकर अलग बात है और उस ख्वाब को पूरा करना एक अलग बात है। दो बेटों ने ख्वाब देखा अपने पिता के स्मरण में, एक अच्छी टूर्नामेंट होनी चाहिए इस पूरे रायगढ़ टेनिस बॉल की दुनिया में। और उस ख्वाब को हकीकत में बदलने के लिए जैसे ही उन्होंने मेहनत की, ऑर्गेनाइजर प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकुर और रोशन विश्वनाथ शेठ ठाकुर, और यह क्रिकेट का खूबसूरत कारवा हमें नजर आया। स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकुर स्मृति ट्रॉफी, यह होता है काश और कोशिश का फासला। बंटी ठाकुर इनके लिए हर छक्के के लिए 1000 का इनाम आ चुका है। जो नॉन स्ट्राइकर एंड पर है निकेश मात्रे इनकी तरफ से, सचिन इनकी तरफ से भी 500 कुल मिला के 1500। लेकिन गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे नंदराज। एक अच्छे ओवर की तलाश है टीम कामतगर को। 12 गेंदे 9 रनों की जरूरत। शुभम ठाकुर ये देखिए डॉट गेंद, मैंने पहले ही कहा था जैसे ही बंटी ठाकुर ने 2 गेंदे मिस की इस मैच में वापस घुसने का मौका मिला है कामतगर को। और जैसे ही आपको मौका मिले ना, मौके बार बार नहीं मिलते, ये कोई फिल्म नहीं है जहां पर आप अगर गलती करें एक्टिंग में तो आपको डायरेक्टर रीटेक देंगे। लाइव है, लाइव यहां पर आपको करना है वन टेक। ओके वन टेक में ओके करना है यहां पे। और गेंदबाज कर रहे हैं डॉट गेंद आई 11 गेंदे 9 रन। स्ट्राइकर एंड पर शुभम ठाकुर, थोड़ा सा दबाव बल्लेबाज के ऊपर, थोड़ा सा दबाव गेंदबाज के ऊपर। नंदराज डायरेक्ट हिट होती तो मजा आता, लेकिन एक रन जरूर मिला है। व्हाइट बॉल का इशारा, गलत गेंद डाली और 2 रन मिले एक्स्ट्रा के तौर पर। 11 गेंदे अब 7 रनों की जरूरत। 48 का पीछा करते हुए 41 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। 39 में यह गाड़ी रुकी हुई थी लेकिन मेट्रो की जो रफ्तार है, जो सामने हमें मेट्रो स्टेशन नजर आ रहा है, उस रफ्तार से अभी रन दौड़ रहे हैं एक्स्ट्रा की वजह से। 41 पे 2, 7 की दूरी, गेंदे बची है 11। सीधे बल्ले से इस गेंद को खेला बंटी ठाकुर ने, यह जाना सामने शुभम ठाकुर अगर अच्छा कर रहे हैं तो छक्के के 1500 की लालच में कहीं मेरा ये मैच ना गवा बैठू, क्योंकि इट्स अ टीम वर्क। मैंने पहले ही कहा था आपकी सोच ये होनी चाहिए कि मेरे खेल की वजह से मेरी टीम जीत पाए, मैं खुद नहीं बल्कि मेरा यूनिट जीत जाए, ये क्रिकेट है। बयालीस पे 2, मेहनत करनी होगी गेंदबाज को। लेकिन ये गेंद ऑन साइड के ऊपर खेला, एक रन जरूर मिला और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई। तिरतालीस रन 5 की दूरी अभी भी तय करनी है और गेंदे बची हैं 9 गेंदे 5 रनों की दूरी।
सुपर ओवर है यहाँ पर स्कोर इस लेवल, तो क्या गेंदबाज सुपर ओवर तक लेकर आएंगे या फिर आसानी के साथ आरएमएस के वाईसीसी मुरवी के बल्लेबाज इस मैच को जीतेंगे। शुरुआत अच्छी की थी ओंकार पाटिल ने, उस शुरुआत को परवान में तब्दील किया विकी पाटिल के छक्कों ने, लेकिन उसके बाद दोनों के विकेट जाने के बाद थोड़ी सी मुश्किल हालात है भी और नहीं भी दोनों तरफ मैं कह रहा हूँ, क्योंकि आसान रन है टेनिस बॉल क्रिकेट में, गेंदों से ज़्यादा रन होने चाहिए, यहाँ पर गेंदों से कम रन है, तो उस वजह से हालत उतनी बुरी नहीं है टीम आरएमएस के वाईसीसी मुरबी की, लेकिन उस हालत को जो बुरी हालत है कामत घर की उसे सुधारने में महज गेंदबाजों को मेहनत करनी पड़ेगी। हाँ बगैर बोल के दो बीमार जो आए वहीं से परेशानी हो रही है कामत घर को, 12 रन बगैर बॉल यानी कि बगैर गेंद डाले बगैर लीगल डिलीवरी डाले, और ये देखिए आंखों से काजल चुराने वाली बात हुई है, और इस दो रनों के साथ लेगबाज के तौर पर देखिए गेंद बल्ले पे नहीं आ रही है, गेंदबाजी काफी अच्छी हो रही है। सोचिए अगर वो दो बीमर ना होते, सोचिए उन दो बीमर के ऊपर अगर रन ना होते, दो अच्छी गेंदे होती तो कहानी में क्या ट्विस्ट होता। जो आरएमएस के वाईसीसी मुरवी जो जीत का स्वाद चखने के करीब है वो उनका हालत काफी मुश्किल होता। रोशन विश्वनाथ शेठ ठाकुर यहां पर आ चुके हैं हमारे कमेंट्री बॉक्स में, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे, ऑर्गेनाइजर्स की भूमिका को वो बखूबी निभा रहे हैं। रोशन जी स्वागत है आपका, तहे दिल से हम स्वागत करेंगे। हाँ क्रिकेट में इंटरेस्ट इनका काफी कम है, लेकिन ऑर्गेनाइजर्स की भूमिका में सबसे बढ़िया, क्योंकि कभी कभी ये होता है कई लोग खाना कम खाते हैं लेकिन बनाने में इंटरेस्ट ज्यादा रखते हैं जहीर, वैसे ही है कुछ हमारे रोशन विश्वनाथ शेठ ठाकुर जो लोगों को खिलाना पसंद करते हैं। और इस मैच को खत्म किया इस बेहतरीन शुभम ठाकुर द्वारा। तो यंगस्टर को मैन ऑफ द मैच देंगे हम, बॉलर जिन्होंने अच्छा काम किया मेरे फेवरेट विघ्नेश अनिल पाटिल जो बनेंगे मैन ऑफ द मैच। एक ओवर 5 रन देकर 3 विकेट जिन्होंने हासिल की, विघ्नेश अनिल पाटिल को दिया जाएगा मैन ऑफ द मैच का खिताब। लेकिन इसके बाद के मैच के लिए मैच का आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी ओंकार शेटे सर। यस सर, मैं विनंती करते हैं हे पारितोषिक देण्यासाठी ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे हायकोर्टाच्या वकील शैलेजा चंद्रशेखर सल्लागरे मॅडम, मी विनंती करेन मॅडम या आपण आपल्या शुभास्ते आम्ही इथून नक्कीच तो पारितोषिक देणार आहोत। तसेच चंद्रशेखर सल्लागरे साहेबांना देखील विनंती करेन, साहेब या, या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा हा पारितोषिक देतोय। चला विघ्नेश या लगेच, यस मॅडम या, खूप खूप आभार तुमचे आपण आलात, आणि खरोखरच स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषकाला तुमची उपस्थिती लाभली आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। तर मॅन ऑफ द मॅच आपण इथे देतोय विघ्नेश पाटील याला, हायकोर्टाच्या वकील आहेत। शैलेजा चंद्रशेखर सल्लागरे मॅडम यांच्या शुभास्ते आपण हा पारितोषिक देऊन सन्मानित करतोय विघ्नेशला।
क्या बात है। तर अपन आणि विघ्नेश साठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे सत्यवान पाटील कुपरा यांच्याकडून। यस, तर आपण सत्कार घेऊया। प्रशांतला मी विनंती करेन की मॅडमचा आपण सन्मान इथे घ्यायचा आहे। मॅडम, खरोखरच तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल, कारण ही प्रशांत आणि रोशन ही आमची यवन जोडी आहे। आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी हे कार्य आणि आज ही स्पर्धा जी स्पर्धा आहे, या स्पर्धेचा पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गवगव होतोय। कारण पहिली संकल्पना आपल्या रायगडमध्ये या दोन्ही भावंडांनी प्रस्थापित केली, 25 बाईक ची संकल्पना आज पहिल्यांदा आम्ही रायगडमध्ये पाहतोय आणि एक सक्सेसफुल टूर्नामेंट आणि खूप या दोन्ही व्यक्तिमत्वांचं प्रेक्षकांकडून आभार व्यक्त केले जातात, कौतुक केलं जात आहे आणि त्या स्पर्धेला तुमची उपस्थिती लाभली हे देखील आमचं महत्भाग्य आहे। तर हा परिवार, तर